वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये प्रवाशी अडकल्याच्या घटनेनंतर एनडीआरएफच्या 4 चमू घटनास्थळी दाखल झाल्या असून 8 बोटींच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. नौदलाच्या 7 चमू, भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स, लष्कराच्या 2 तुकड्या स्थानिक प्रशासनासह तैनात करण्यात आल्या आहेत. लष्कराच्या आणखी 2 तुकड्या मार्गात आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती आहे. आतापर्यंत 500 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आले आहे. त्यात 9 गरोदर महिलांचा सुद्धा समावेश आहे. 37 डॉक्टरांसह रुग्णवाहिका सुद्धा तैनात करण्यात आल्या आहेत. त्यात स्त्रीरोग तज्ञांचाही समावेश आहे. सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून तेथेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 14 बसेस आणि 3 टेम्पोची सुविधा पुढच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या प्रवाशांनी कुठल्याही स्थितीत घाबरून जाऊ नये. एनडीआरएफ, लष्कर, नौदल, हवाई दल, स्थानिक प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि पोलीस अशा सर्व संस्था आपल्या मदतीसाठी आहेत.